विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा News24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचं अपडेट मिळवण्यासाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, आपण पाहत आहात News24 सह्याद्री। पहुयात जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्या सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। ज्या गावामध्ये बालविवाह होईल त्या गावातील सरपंच आणि ग्रामसेवकांचे पद रद्द करावे अशी शिफारस महिला आयोगाने केली आहे। राज्य शासन त्यावर निर्णय घेईल। बालविवाह रोखण्यासाठी गाव पातळीवर समित्या कार्यरत आहेत। सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका आदींचा यामध्ये समावेश आहे। या समित्यांनी अनेक बालविवाह रोखले असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रुपोते आणि दीपिका चव्हाण यांनी दिली आहे। शिर्डी शहरातील कानकुरी रोडवरील हॉटेल साई कृष्णा या हॉटेल समोर एका गाडीची चौकशी करत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षकास एकाने गोंधळ घालत अरेरावी करत धक्काबुक्की केली व सरकारी कामात अडथळा आणला। या प्रकरणी पोलिसांनी एकास अटक करून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत बनावट सोने तारण प्रकरणी दाखल गुन्ह्यातील मुख्य आरोपी गोल्ड व्हॅल्युअर विशाल गणेश दहिवाळकर याच्या विरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शेवगाव न्यायालयात सुमारे 250 पाने दोषारोपपत्र दाखल केले आहे। कर्जदारांकडून बनावट सोने घेऊन ते खरे असल्याचे भासवत त्यांना मूल्यांकन दाखले देऊन बँकेची फसवणूक केल्याचा दोष आरोपी दहिवाळकर याच्यावर ठेवण्यात आला आहे। दरम्यान या गुन्ह्यात 159 कर्जदार आरोपी असून त्यांना अद्याप अटक केलेली नाही। पारंपरिक रूढीनुसार तेलाला महत्त्व असून शनिशिंगणापुरात तेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे। त्यातच आता देवस्थानने प्रवेशद्वारातच तेल विक्री सुरू केल्याने त्याचा फटका बाहेरील दुकानदारांना बसला आहे। दरम्यान या संदर्भात मंत्री शंकरराव गडाख यांची लवकरच भेट घेणार आहे। संगमनेर तालुक्यातील बेटा शिवारात सुरू असलेल्या जुगाराड्यावर नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून तब्बल 1,79,000 मुद्देमाल हस्तगत केल्याची घटना घडली आहे। यात 11 जुगाऱ्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। जुगाऱ्यांमध्ये संगमनेर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील प्रतिष्ठितांचा समावेश आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा News24 सह्याद्री। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News24 सह्याद्री। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत, पाहूयात पुढच्या बातम्या। घोडेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल गुरुवारी कांद्याची 16,801 गोण्यांची आवक झाली। भाव जास्तीत जास्त 1,200 रुपयांपर्यंत निघाले तर 1-2 लॉटला 1,100 ते 1,200 रुपयांचा भाव मिळाला। मोठा कलर पत्तीवाल्या कांद्याला 900 ते 1,000 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 700 ते 900 रुपये, गोलटा कांद्याला 400 ते 600 रुपये, तर गोलटी कांद्याला 300 ते 400 रुपये, तर जोड कांद्याला 250 ते 300 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला। हलक्या डॅमेज कांद्याला 200 ते 300 रुपये इतका भाव मिळाला आहे। संगमनेर तालुक्यातील लोहारे येथे आवाजीनाथ मंदिरासमोर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अपहार करून पिस्तुलाचा धाक दाखवून एकाचे हात बांधून 3,50,000 रुपये खंडणीची मागणी करून खिशातील 11,500 रुपये लुटण्यात आले। त्याबरोबर 7,000 रुपये किमतीचा मोबाईल तसेच 30,000 किमतीची दुचाकी लांबवण्यात आल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी भाऊसाहेब धुंडीराम देवारे यांच्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी ज्या नवीन योजना येत असतात त्या केवळ कागदावरच उतरू नयेत, तर त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभागातील फील्ड वर्करवर काम करणाऱ्यांनी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतींमध्ये जाऊन पदाधिकाऱ्यांचा सहभाग नोंदवावा, तरच या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतील, असे आवाहन आमदार लहू कानडे यांनी केले आहे। श्रीरामपूर प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात खरीप हंगामापूर्व नियोजन बैठकीत ते बोलत होते। राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातील जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत मिरी तासगाव पाणी पुरवठा योजनेसाठी सुमारे 155 कोटी निधी मिळाला असून यास नुकतीच प्रशासकीय मान्यता देखील मिळाली असल्याची माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली। या पाणी पुरवठा योजनेसाठी
सुमारे 155 कोटी खर्च येणार असून या योजनेला दिनांक 16 मार्च 2022 रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण समितीने तांत्रिक मान्यता दिली होती। मिरी 30 गाव व इतर 33 गावांकरिता वरदान ठरणाऱ्या या पाणी योजनेस आता प्रशासकीय मान्यता मिळाल्याने लवकरच निविदा प्रक्रिया होऊन कार्यारंभ आदेश होणार आहेत। पाथर्डी तालुक्यातील पूर्व भागातील जनतेसाठी पिण्याच्या पाण्याची अत्यंत जिव्हाळ्याची व सर्वाधिक चर्चेत असलेली बहुप्रतीक्षित भगवानगड परिसर व 46 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या 190 कोटी 88 लाख रुपयांच्या कामास महाराष्ट्र शासन पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबतोय। पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री।